नमस्कार मंडळी. तर आज आपण आहे बँड्रा टर्मिनसमध्ये आणि आज आम्ही चाललो आहे दिल्लीला. आणि गाडी आहे देहरादून एक्सप्रेस. 12:05 ती गाडी आहे. तर आपल्यासोबत आज पब्लिक आहे. करण आहे आणि साहिल आहे, प्रेम आहे, अनिकेत आहे, कडक आणि मी तुमचा मित्र अनुज माने. तर पब्लिक आताच बरोबर 12:05 आमची ट्रेन निघाली आहे आणि काही मित्र आपले व्हिडिओ कॉलवरती बोलत आहेत मस्तपैकी. कडक 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 सगळं आहे म्हणजे. सगळं सेट झाले, सगळे आता झोपायच्या तयारीमध्ये. 12:30 गेलेत आणि आपण डायरेक्ट आता उद्या सकाळी भेटूया. ओके, सकाळी 7 वाजेपर्यंत आपण वडोदरा मध्ये जाऊ आपण. ओके, बरोडा क्या वडोदरा? हा ते चालेल. ओके, तर पब्लिक आता आम्ही सगळे झोपतोय. 12:30 गेलेत आणि सगळे सेट झालेत. सगळे झोपले मी एकदम टॉपला वरती आहे. आता सकाळी बघू आता आपली मॉर्निंग कुठे होते. तर गुड नाईट, बाय बाय. आता आम्ही गोधरा स्टेशनवर आलो आहे आणि आता 8 वाजलेत आणि ह्या ट्रेनचे खूप स्टॉप आहेत. जवळजवळ 65 स्टॉप आहेत, त्यामुळे आपल्याला जाम टाइम लागणार आहे. काल रात्री आपण 12:05 बरोबर ट्रेन निघाली आहे आणि आता आज पूर्ण दिवस आणि त्याच्या पुढचा म्हणजे उद्याच्या 5:05 आम्ही तिकडे पोहोचू. आणि थंडी आहे बऱ्यापैकी. प्रेम मजा करतो. और भजी मॉर्निंग गोधरा 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 मॉर्निंग चाय और भजी के साथ और भागते हुए हमारे मित्र. तर मित्रांनो, आता आपण गुजरात मध्ये महाराष्ट्र सोडलं. सकाळी 7 वाजताच आपण वडोदरा मध्ये होतो आणि ही गाडी आहे ना, ही 5 स्टेट्स क्रॉस करून दिल्लीला पोहोचते. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, MP, UP, त्याच्यानंतर दिल्लीला पोहोचते गाडी. आता मेघनगर आले, MP ला आपण सुरुवात केली आहे. गुजरात सोडले, आता MP ला स्टार्ट केले आणि आधी आम्ही आताच पिरो वगैरे घेतले खायला आणि नाश्ता करतोय. पराठे आणलेत मी, पराठे दिले, पराठे खायचे. ओके, पब्लिक आता 2 वाजलेत आणि आम्ही नागदा जंक्शनच्या इथं पोहोचलोय. 2:20 टायमिंग आहे पण अर्धा तास लवकर झाले गाडी. आता 1:50 झालेत. आपल्याला पर पर्सन या गाडीचं तिकीट 580 रुपये पडले आणि ह्या गाडीला आपल्याला जायला 30 तास लागतात. खूप लॉंग रूट आहे हा जायचा. तर फायनली पब्लिक MP क्रॉस केले, राजस्थान आलोय. आता राजस्थान मध्ये आम्ही एंट्री मारली आहे. 4 वाजलेत आणि स्टेशन कुठलं आहे? शामगड स्टेशन आहे. असंच ऊन आहे म्हणजे जास्त थंडी आहे या साईडला. ऊन आहे पण असे गार हवा सुटले असतं वेगळी. आणि ट्रेन थांबली आहे, 5 मिनिटं झाली. बघू आता काय काय अजून येतं.
कुठल्या स्टेशनला आहे? दखनिया तलाव या स्टेशनला आहे. स्टेशनची नाव एकदम खतरनाक आहेत. सगळी पब्लिक खाली उतरली आणि संध्याकाळचे 6 वाजलेत. मस्त झोप झाली आहे सगळ्यांची. आजची रात्र फक्त, बाकीचं उद्याचा दिवस दिल्ली मचॅक्स करायची. तर कोटा स्टेशनला पोहोचलो आम्ही आणि आता इथे अर्धा तास तरी गाडी थांबेल. 7:20 टायमिंग आहे. आता वाजलेत 6:45. तर आता इकडेच आहे आपण खूप वेळ. तर भारी स्टेशन तर मस्त आहे, एकदम क्लीन अँड क्लिअर आहे. पब्लिक आम्ही आलोय कोटा स्टेशनच्या बाहेर. जरा व्ह्यू खूप चांगला येतो, स्टेशन मस्त आहे एकदम. आणि अजून 50 मिनिटं आहेत आपल्याकडे. 50 मिनिटं आरामात आपण एन्जॉय करू, कोटा फिरू शकतो बाहेर येऊन. तर मित्रांनो, इकडे कोटामध्ये एवढा वेळ का थांबते हे आता कळलं आम्हाला. इथं एक 4-5 डबे आहेत, ते जॉईन करतात परत एका गाडीला आमच्या आणि ते आता जॉईन करतील. आपण बघू कसं जॉईन करतात ते. तर ही जी गाडी आहे ही आपल्या गाडीला अटॅच करतील. आपली गाडी तिकडे आहे आणि ही हळूहळू येते तिकडे पुढे. पब्लिक आहे रे मध्ये. तर मित्रांनो, आता जे जॉईंट झाले डबे, आता गाडी कधी पण सुरू होईल म्हणून आम्ही परत आमच्या डब्यापर्यंत चाललोय. तर पहिल्यांदा असं काहीतरी बघितलं मी, काहीतरी नवीन एक्सपिरियन्स. पब्लिक असा आता सीन झालाय छोटासा, छोटा म्हणजे मोठा आहे जरा. आम्हाला जेवण असं आता भेटणार नाहीये असं वाटतंय आम्हाला, कारण आम्ही चाय पितोय आणि आम्हाला वाटतं की एक स्टेशन येईल कुठलं तरी मोठं. 10:15 वाजते आता. पण सीन असं झालाय की तिकडे पण काहीच नाहीये, हे लास्ट स्टॉप आहे. त्याच्यानंतर मोठी सिटी अशी काय नाहीये. मग आजची रात्र आहे ना ती चाय वरती आणि आमच्याकडे चिवडा आणि चकली वगैरे आहे, ते खाऊन दिसतंय तुम्हाला. तर हे खाऊनच आम्हाला झोपावं लागतंय. म्हणजे जरा आम्ही खाल्लंय असं काय नाही की नाही पोट भरलंय, आम्ही खाल्लंय आधी पराठे वगैरे खाल्लेत. तर आजची रात्र चाय के साथ आणि डायरेक्ट उद्या आपण भेटूया. डायरेक्ट उद्याची मॉर्निंग आपली दिल्लीमध्येच होईल. आलं शेवटी बाबा, आणलं करणने आणलं बाबा काहीतरी. रात्री 12 वाजता काहीतरी भेटलं आम्हाला खायला. तर हे खाऊन आता झोपू आपण. आता गरम वगैरे काय नाही, हाय ते खावा. काय काय कचोरी छोले नाही आहेत, भाजी आणि कचोरी आहे. चला पटकन घ्या. एकदम भारी आहे. काय नाही तरी पण चांगला आहे ना, नसल्यापेक्षा काहीतरी हाय चांगला आहे. भाई 5 बज गए सुबह के, 5:30 बजे का स्टॉप है अपना. एकदम खतरनाक. आणि एक गुड न्यूज, बाहर बारिश हो रही है. ठंडी भी इतना लग रहा है, देखो बारिश गिर रहा भाई बाहर बहुत यार. जमीन भीगा भी कैसा लग रहा है यार.
रुको रुको रुको, ये हम उतरे दिल्ली में और ये पहला कदम, ये कड़क कड़क अपनी पब्लिक उतर रही है दिल्ली से, दिल्ली से नहीं दिल्ली में दिल्ली में उतर रही है पब्लिक अपनी, यो यो कड़ा 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 करण शेठ पब्लिक आम्ही फाइनली पोहोचलोय हजरत निजामुद्दीनला आणि 5:50 झालेत आणि गाडी 20 मिनिटं लेट झाली, 5:30 टायमिंग आहे तरी 20 मिनिटं लेट झाली, त्यामुळे काय नाही. आणि दिल्लीमध्ये फुल थंडी आहे, फुल खतरनाक थंडी, आम्हाला वाटलं नव्हतं की एवढी थंडी असेल पण थंडी आहे. तर पब्लिक आता ह्याच्या पुढचे आपले व्हिडिओ पार्ट वाईज येतील आणि आम्ही खूप 3-4 दिवस इकडे आहे. आजचा हा व्हिडिओ एवढ्यापर्यंतच होता आणि याच्या पुढे पण ब्लॉग येतील, 3 ब्लॉग येतील याच्या पुढे. दिल्लीमध्ये काय काय आम्ही फिरणार आहे, काय काय एक्सप्लोअर करणार आहे, खूप पॉईंट्स होतील दिल्लीमधले आणि स्ट्रीट फूड सुद्धा होईल आणि जे मेन पॉईंट आहेत आपल्या दिल्लीचे जे फेमस आहेत ते सुद्धा बघणं होईल. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हलकी सी बुदाबांदी चालू. आणि किती बॅगेत जागा आहे ना.